त्यांनी मग एकमेकाला थोडं समजून घेतलं आणि मग पुन्हा पत्रकारिता चालू केली. माझ्यासाठी एवढं माणसांनी इथे खूप झालं. असो माझी काही स्वप्न अधुरीच राहिली, अर्धवट राहिली. खरं तर खूप स्वप्न बघितली होती शाळेसाठी. काय स्वप्न बघितली होती? कन्याशाळेच्या जागेवरती इमारत व्हावी, एक. इथे पिलर उभा केले तिथे स्लॅब व्हावा, इथे विज्ञानाचे वर्ग यावेत, हा, इथे या सर्व गोष्टी याव्यात, हे माझं स्वप्न होतं. मी खरं सांगतो, आता जेव्हा मला आयुष्यात वेळ भेटेल, जे जे राजकारणामध्ये माझे मित्र आहेत, हा, तेवढं पराकाष्ठा करून, हा, या सर्व गोष्टी सरपंच, उपसरपंच, नाना यांच्या मदतीनं या भाद्याला पूर्ण करण्यासाठी मी आज ना उद्या प्रयत्न करणार, म्हणजे करणार. आणि हे बघणार कसं मिळत नाही ते आपण, त्या सर्व राजकीय लोकांच्याकडे मी जाणार. पण हे जे अर्धवट स्वप्न राहिलेत हे पूर्ण करण्याच्या दृष्टीनं मी प्रामुख्याने हा प्रयत्न करणार आहे. सहकाऱ्यांना माझ्या, कुणालाही कधीही काही अडचण आली, काही प्रसंग आला, तर त्यांनी मला फक्त फोन करावा, मी अर्ध्या रात्री तुमच्यासाठी निश्चित धावून येईन. खूप विचार केला शेवटी शेवटी, आत्ता काय विचार केला की ही अशा पद्धतीने ही सारी शाळा उभा राहील, हां, आणि शाळा उभा राहिल्याच्या नंतर आता याला पुढे कोण ओढायचं? शालेय समितीने विचार केला, सर्वांनी विचार केला, मीही विचार केला, हां, खूप विचार केला. या सर्व गोष्टी नाही बोलता येणार, पण चला मग काही नाव पुढं आली आणि मग त्याच्यामध्ये आनंतवार सरांना ती संधी मिळाली. अतिशय कमी बोलतात आणि कमी बोलणाऱ्या माणसाची देखील जरा जास्त भीती वाटते. प्रशासनामध्ये दोन गोष्टी जरा अवघडच. काय अवघड? एक, ज्यांना अजिबात कळत नाही तेही अवघडच, आणि ज्यांना जास्त कळतं ते पण अवघडच. पण सर्वांना सामावून घेऊन, सर्व शिक्षकांना मी प्रामाणिकपणे सांगतो, मी सर्वात जास्त कुणाला जपण्याचा प्रयत्न केला असेल तर मी प्राधान्यानं माझ्या सहकाऱ्यांना जपण्याचा प्रयत्न केला. कितीही संकटाची मालिका राहू द्या, कुणी काहीही म्हणू द्या, तुमच्यापर्यंत येऊच दिलं नाही मी. आणि माझ्या सहकाऱ्यांचं जेवढं भलं करता येईल, जेवढं भलं करता येईल तेवढं भलं करण्याचा प्रयत्न केला, लक्षात घ्या. नंतर विद्यार्थ्यांचं हित पाहिलं मी सर्वांचं, आणि हीच भूमिका माझ्या पाठीशी नानांनी घेतली, उपसरपंचांनी घेतली, गावातल्या काही लोकांनी घेतली की नाही. गैरसमज एवढ्या वाऱ्यासारखे पसरायचे, लगेच लोक तयारच, हां, लगेच मी फोन करायचा, दोन मिनटामध्ये हजर. आणि बालाजी शिंदेची तर माझ्यावरती एवढी सावली पडली, एवढी सावली पडली ना की खरंच माझ्या स्वभावामध्ये बरासा बदल झाला. काय बदल झाला? की जे काही रागीटपणा किंवा भांडणं करायचं वगैरे वगैरे, त्यांच्या पुढे लहान लेकरांनं जरी त्यांना शिव्या दिल्या, हा, तरी बुद्धासारखा हसतात. अगदी बुद्धाची भूमिका आहे की काही नाही, काय केलं तू शिव्या दिल्यास, काय होतं, एखाद्यानं आपल्याला आहेर दिला, हा, आणि तो नाही घेतला, काय करेल तो माणूस, आहेर परत घेऊन जाईल, बरोबर आहे? तशी त्यांची भूमिका आहे, मी ती शिकतो. आणि म्हणून भाद्यामध्ये देखील माझ्या स्वभावामध्ये बदल झाला, निलंग्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं. मी कुणाचंही नाही नुकसान केलं, अजिबात नाही, एवढं छान पद्धतीनं आणि ओपन पारदर्शक सर्वांच्यासाठी मी वागलो. आपण सर्वांनी खुर्चीवरती जे आहेत त्यांनाही खूप सहकार्य करावं, त्यांना समजून घ्यावं. शाळेमध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये आणखी कशी भर घालता येते याचा विचार करावा. शाळेनं जे जे केले ते नष्ट होणार नाही याची काळजी घ्या, उपक्रमांची काळजी घ्या. हा निकाल असा उंचवट ठेवा, एकमेकांना कधी नावं ठेवू नका, गडबाजी करू नका, एकमेकाच्या संकटाला धावून जावा. खूप चांगल्या पद्धतीनं आपण काम करा आणि भाद्याचं नाव आपण उज्ज्वल करा, लक्षात ठेवा. म्हणजे काल मला एका मोठ्या संस्था चालकानं, अहमदपूरच्या 8-9 संस्था आहेत, त्यांचा सर्व स्टाफ काल एकत्रित केला होता आणि म्हणाले, सर तुझ्या भाद्याचे अनुभव सांगा, जे तुम्ही प्रयोग राबवलेत ते. काल मी थोडा वेळ तिथे बोललो, इनर क्लब म्हणून आहे, सर्व महिलांनी, तिथल्या डॉक्टर ज्या महिला आहेत इतर क्षेत्रातले, त्यांचे इनर क्लब, त्यांचा पदग्रहण समारंभ, त्यांच्या काही वस्तूंचं वाटप होतं. दोन्ही कार्यक्रमाला मी काल दिवसभर अहमदपूरला होतो, दोन्ही ठिकाणी भाद्याचा उल्लेख निघत होता. तिथले पत्रकार मित्रही या शाळेबद्दलचं खूप जाणून घेत होते, ऐकून घेत होते. सर्वत्र हे नाव आहे, हे नाव असंच टिकवण्याच्या दृष्टीनं
आपण प्रयत्न करावा. माझाही सुट्टीचा काळ जरा थोडासा बरा गेला. काय बरा गेला? पूर्वी पत्र होते, स्लॅब टाकला. आता आणि त्या स्लॅबच्या वर पुन्हा पत्र टाकले होते. आता ते पत्र काढले, स्लॅब टाकला आणि पुन्हा अजून वर पत्र टाकले. बांधकामामध्ये जरा थोडासा वेळ गेला, डायऱ्या चाळल्या. दुसरी गोष्ट की आजोबा झालो. हे सर्वात पिढी आणायची आपण विसरलो. हां, तर ह्या सर्व गोष्टी, हे सर्व आनंद आपल्या सर्वांच्या कृपेनं मिळतात. खूप आपण चांगला इथे सत्कार केला. खरं तर या सर्व गोष्टी करण्याची गरज होती असं मला वाटत नाही. आज माझी एक थोडीशी इच्छा होती. काय होती? गुणवंत मुलांचाही थोडासा 5-6 मुलांचा सत्कार आपण घ्यायला पाहिजे होता, परंतु त्याचं काही नियोजन फारसं आपल्याला पुढे भविष्यात का होईना, पण त्या मुलांचा सत्कार आपण घ्यावा. भाद्याला सुखदुःखामध्ये कार्यक्रमामध्ये आवर्जून माझी आठवण काढावी. मी मध्यंतरी 2 वेळा इथे येऊन गेलो, काही कामाच्या निमित्ताने इथे आलो होतो. तर पहिल्यांदा मी शाळेकडे आलो आणि एकदा मन भरून मला शाळा बघावी वाटते. खूप आठवणी येतात शाळेच्या, नाही विसरता येत. अनेक म्हणजे माझ्या संसारापेक्षा, माझ्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनापेक्षा शाळा मला अतिशय महत्त्वाची वाटते. मुलं महत्त्वाचे वाटतात, शिक्षण महत्त्वाचं वाटतं. या दृष्टीनं आपण हे केलं. या झाडांना जपा. आणि मला माहिती आहे, नाना असतील, आमचे पत्रकार असतील, उपसरपंच असतील, गावातले हे सर्व मंडळी असतील, त्यांना मी आवर्जून विनंती करेन की ही शाळा अशीच्या अशी ठेवण्याचा प्रयत्न करा. काय नष्ट होणार नाही याची काळजी घ्या. खेळण्यासाठी फक्त ह्या शाळेच्याच मुलांना ही शाळा मोकळी असू द्या. इतरांचा कोणाशी शिरकाव नका, त्याच्यामुळे इथे चुकीचं घडतं. या गोष्टीतल्या काय नुकसान होऊ शकतं, या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करावा, शाळा अशीच ठेवावी. आज आपण सर्वजण माझ्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात, निश्चित मी आपले ऋण व्यक्त करतो. खूप जीवाभावाची माणसं मला इथं भेटली याचा आनंद वाटतो. मुलांनी खूप प्रयोग केले इथे, हस्तलिखिताचे केले, वेगवेगळ्या उपक्रमांचे केले. आणि सर्व विभाग, शाळेमधले सर्व जे विभाग आहेत, हे सर्व विभाग अतिशय प्रगतीवर होते. म्हणजे असं एकही नाव यातलं घेता येणार नाही. असं सर्वांचीच नाव, सर्वांचंच काम हे अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीनं राहिलेलं आहे. हे आपण असंच सर्वांनी करावं. अगदी कुटुंबासारखं, भावासारखं, एखाद्या मित्रासारखं आपण सर्वांनी मला इथे खूप